नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या लेक्चरमध्ये रोटेशनल स्पेक्ट्रम काय आहे ते बघणार आहोत. ओके, या अगोदरचं लेक्चर आपण यूट्यूबला अपलोड केलेलं आहे. हे सेकंड नंबरचं लेक्चर असणार आहे स्पेक्ट्रोस्कोपी या सिरीजमध्ये. ओके, सो बघा, पहिल्या पॅराग्राफमध्ये यांनी सांगितलं आहे स्पेक्ट्रोस्कोपी नक्की काय. सो स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि मॅटर यांची जी काही इंटरॅक्शन आहे त्याचा स्पेक्ट्रोस्कोपी असं सांगितलेलं आहे सिम्पलमध्ये. द इंटरॅक्शन इन्वॉल्व एक्सचेंज ऑफ एनर्जी. मॅटर मे बी प्रेझेंट आयदर इन द फॉर्म ऑफ ॲटम ऑर मॉलिक्यूल. ठीक आहे ना, मग मॅटर जे आहे ते ॲटम किंवा मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतील आणि त्याच्यावरूनच त्याला ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी आणि मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, इथं सांगितलं त्यांनी अकॉर्डिंगली ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी आर द टू बेसिक ग्रुप ऑफ स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स. ओके, सो बघा, आपण या चॅप्टरमध्ये मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी बघणार आहोत. ओके, हा जो काही पार्ट असणार आहे यामध्ये आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी बघणार आहोत. देन यामध्ये काय दिले बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. नक्की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय असतात ते समजून घेऊया. सो बघा, इथे सिम्पल यांनी सांगितले प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन्वॉल्व प्रोपोगेशन ऑफ द ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन. ओके, डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन म्हणजे हे या पद्धतीने असतं बघा, या पद्धतीने हे जे आहेत वेव आपल्या जात असतात. ओके, वेव जे आहेत या पद्धतीने जात असतात. ओके, परपेंडिक्युलर. ओके, सो बघा सेकंड पॉईंट काय दिला, इट डज नॉट रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर इट प्रोपोगेशन. ओके, म्हणजे त्याला कुठल्याही मीडियमची गरज नाही. ओके, ते प्रोपोगेट होत राहणार, व्हॅक्युममधून पण ते पुढे जाणार. येस, देन थर्ड पॉईंट दिला आहे, इट्स प्रोपोगेट विथ अ कॉन्स्टंट स्पीड नोन ॲज द स्पीड ऑफ अ लाईट. ओके, स्पीड ऑफ लाईटने ते काय होणार, प्रोपोगेट होणार. मग स्पीड ऑफ लाईट काय ते आपल्याला माहिती आहे, 3×10⁸ मीटर पर सेकंड. ओके, हे तीन पॉईंट इथं कवर झाले. त्यानंतर पुढचे रिलेशनशिप दिलेत त्यांनी वेगवेगळ्या पॅरामीटर्सची. सो बघा काय दिलं आहे, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज कॅरेक्टराइज बाय द थ्री पॅरामीटर्स, द वेवलेंथ त्याला आपण लॅम्बडाने शो करतो, द फ्रिक्वेन्सी त्याला आपण म्यू बोलतो अँड द एनर्जी ई. द फॉलोइंग सेट ऑफ द इक्वेशन गिव्ज द रिलेशनशिप बिटवीन देम. ओके, मग हे रिलेशनशिप देत आहेत बघा. इथं दिलं पहिलं एस सी इज इक्वल टू सी, लॅम्बडा म्यू इज इक्वल टू सी. सेकंड दिलं ई इज इक्वल टू एच म्यू. थर्ड वन दिलं एस सी डिवायडेड बाय लॅम्बडा. आणि फोर्थ वन दिलं ई इज इक्वल टू एस सी व्ही बार, म्यू बार आपण त्याला बोलणार. ओके, म्यू बार याला बोलणार आपण वेव नंबर. ओके, इथे त्यांनी सांगितलं बघा, वेअर व्ही बार इज द रिसिप्रोकल ऑफ द वेव लेंथ, दॅट इज अ वेव नंबर. तर काय असणार आहे, वेव नंबर असणार आहे. ओके, देन पुढच्या पॉईंटमध्ये दिलेले त्याचं युनिट दिले, पुढलं फिफ्थ नंबरच्या पॉईंटमध्ये त्याची युनिट दिलेलं. ओके, कुठलं युनिट बघा, द फ्रिक्वेन्सी इज एक्सप्रेस इन अ सिंगल युनिट हर्ट्स. कशामध्ये आपण एक्सप्लेन करतो याला, हर्ट्समध्ये. ओके, सो हर्ट्स इज इक्वल टू 1 सायकल पर सेकंड. हर्ट्स म्हणजे काय, 1 सायकल पर सेकंडला आपण बोलू शकतो. वेअर ॲज द वेवलेंथ इज एक्सप्रेस इन अ डिफरंट युनिट डिपेंडिंग अपॉन द रिझन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे ना, सो त्याने काय सांगितलं, वेवलेंथ जी आहे त्या वेवलेंथला डिफरंट युनिट असणार आहे. ते कशावर डिपेंड आहे, की त्यामधून ते डिपेंड अपॉन द रिझन, कुठल्या रिझनमधून ते प्रोपोगेट होतं आहे त्यावर ते डिपेंड असणार आहे. ओके, दॅट्स वाय वी आर टेकिंग द युनिट. ओके, अकॉर्डिंगली त्या अकॉर्डिंगली आपल्याला काय युनिट घ्यायचे आहेत. सो इथं सांगितलं बघा, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर, 1 मायक्रॉन इज इक्वल टू 10⁻⁶ मीटर, 1 मिलीमायक्रॉन इज इक्वल टू 1 नॅनोमीटर अँड 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ विच इज इक्वल टू 10 एमस्ट्रॉंग युनिट. ओके, मग त्यालाच काय बोलणार आपण, 10 एमस्ट्रॉंग युनिट पण बोलणार. आणि 1 एमस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻⁰ मीटर. 1 एमस्ट्रॉंग जे असतं त्याला आपण बोलणार 10⁻⁰ मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻½ मीटर. ओके, 1 पिकोमीटर इज इक्वल टू काय बोलणार आपण त्याला, 10⁻½ मीटर बोलणार. ओके, सो पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा, द टर्म इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इन्क्लूड ऑल पॉसिबल वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सीज, हेन्स द फॉर कन्व्हिनियन्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ग्रुप ऑफ ऑल पॉसिबल फ्रिक्वेन्सीज इट डिवायडेड इन टू द डिफरंट रिझन ऑर अ झोन, धीस आर रिप्रेझेंटेड इन टेबल नंबर 4. ओके, म्हणजे इथं टेबल नंबर 4 यांनी आपल्याला सांगितलं की कुठल्या कुठल्या टाईपचे रिझन असतात. ओके, त्यांची रेंज ऑफ वेवलेंथ काय असते आणि त्यांची फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ काय असते, तर या पॅराग्राफमध्ये सॉरी या टेबलमध्ये आपल्याला त्यांनी ते सांगितलेलं आहे. ओके, सो सर्वात पहिले येतं गामा रेज.
देन येथे एक्स रेज, मग येथे व्हॅक्युम अल्ट्रावायलेट. ओके, इथं आपण देऊ शकतो याला नंबरिंग पण करू शकतो. याला अगोदर आपण एक नंबरला आपण गॅमा रेज, दोन नंबरला आहे एक्स रेज, तीन नंबरला आहे व्हॅक्युम अल्ट्रावायलेट, चार नंबरला आहे अल्ट्रावायलेट, पाच नंबरला आहे व्हिजिबल, सहा नंबरला आहे नियर इन्फ्रा, सात नंबरला आहे मिड इन्फ्रा, आठ नंबरला आहे फार इन्फ्रा, नऊ नंबरला आहे मायक्रोवेव, आणि दहा नंबरला आहे रेडिओ वेव्स. ओके, सो हे काय दिले, रिझन दिलेत आपल्याला. ओके, मग हे रिझन देऊन झाल्यानंतर दुसरा जो पॉईंट येतो ते येतं रेंज ऑफ वेवलेंथ. ओके ना, वेवलेंथची रेंज त्यांची किती आहे. येस, सो हे आपण बघायला गेलो तर हे बघा, गॅमा रेज, गॅमा रेज याजीवली रेंज ऑफ वेवलेंथ काय आहे, 10^-2 to 10^-1 नॅनोमीटर. ओके, आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय असते तर ही बघा, फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त याचीवाली आहे, 3 × 10^19 to 3 × 10^18 हर्ट्स. ओके, एक तुमच्या लक्षात येईल, बघा एक लक्षात ही गोष्ट येईल की ही जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ, जसं आपण खाली जाऊ म्हणजे खालच्या रिजनमध्ये जाऊ ती कमी कमी होत जाते. ओके, फ्रिक्वेन्सी काय होत जाते, कमी कमी होत जाते, आणि तीच जर आपण वेवलेंथ बघितली तर व्ही वेवलेंथ वाढत वाढत जाते. ओके, तुमच्या लक्षात येईल, बघा 10^-2 to 10^-1 नॅनोमीटर आहे. ओके, मग दुसऱ्याला 0.1 to 10 नॅनोमीटर, त्यानंतर 10 to 20 नॅनोमीटर. ओके, वाढत 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 चालले. ओके, म्हणजे रेंज ऑफ वेवलेंथ ही वाढत जाणार आणि फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ ही काय होत जाणार, तुमच्यावाली कमी 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 होत जाणार आहे. ओके, सो इथं पहिली दिलेली आहे आपल्याला गॅमा रेज, गॅमा रेजची रेंज ऑफ वेवलेंथ आहे 10^-2 to 10^-1 नॅनोमीटर, फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावाली 3 × 10^19 to 3 × 10^18 हर्ट्स. येस, त्यानंतर इथं एक्स रेज, एक्स रेज ही काय दिली, रेंज ऑफ वेवलेंथ 0.1 to 10 नॅनोमीटर, फ्रिक्वेन्सी दिली 3 × 10^18 to 3 × 10^16 हर्ट्स. येस, त्यानंतर येतो व्हॅक्युम अल्ट्राव्हायलेट, त्यामध्ये 10 to 200 नॅनोमीटर, 3 × 10^16 to 1.5 × 10^15 हर्ट्स. येस, बघा ही कमी कमी होत चाललेली. देन अल्ट्राव्हायलेटमध्ये 200 to 318 नॅनोमीटर, त्यानंतर इथं जी फ्रिक्वेन्सी दिलेली ती काय दिली बघा, 1.5 × 10^15 to 7.9 × 10^14 हर्ट्स. येस, त्यानंतर दिले व्हिजिबल, व्हिजिबलला काय दिले बघा, 380 to 780 नॅनोमीटर, 7.9 × 10^14 to 3.8 × 10^14 हर्ट्स. येस, पुढे काय दिले बघा, नियर इन्फ्रारेड. ओके, इन्फ्रारेडचे तीन टाईप दिलेत बघा इथं, नियर इन्फ्रारेड, मिड इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड. ओके, मग नियर इन्फ्रारेडचं काय दिलं, 780 to 10^3 नॅनोमीटर. सेम वे इथं दिले त्याची फ्रिक्वेन्सी 3.8 × 10^14 to 3 × 10^14 हर्ट्स. येस, त्यानंतर इथं मिड इन्फ्रारेड 10^3 to 10^4 नॅनोमीटर, इथं येतं 3 × 10^14 to 3 × 10^13 हर्ट्स. येस, त्यानंतर येतं फार इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेडमध्ये काय येतं बघा, 10^4 to 10^5 नॅनोमीटर, त्यानंतर 3 × 10^13 to 3 × 10^12 हर्ट्स. येस, त्याची फ्रिक्वेन्सी. देन पुढे येतं मायक्रोवेव्स, मायक्रोवेव्स 4 × 10^5 to 2.5 × 10^8 नॅनोमीटर. येस, आणि त्याच्यावरती जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ, ती आहे 7.5 × 10^11 to 1.2 × 10^9 हर्ट्स. ओके, देन रेडिओ वेव्ज दिले, रेडिओ वेव्जमध्ये काय दिले बघा, अबाउ 2.5 × 10^8 नॅनोमीटर, आणि इथं दिले बिलो 1.2 × 10^9 हर्ट्स. ओके, सो हा पूर्ण टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की हे रिजनची रेंज ऑफ वेवलेंथ काय आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ काय आहे ते. ओके, आता बघा इथं सिंपल आहे, ह्या रेंजचा फार मोठा उपयोग आपल्याला होतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे हा, यामध्ये व्हिजिबल रेंज जे आपण बघत असतो. ओके ना, आपल्याला दिसतं, आपल्या डोळ्यांना दिसतं, ते दिसणारी जी पण रेंज असेल त्याला आपण व्हिजिबल रेंज बोलतो आपण. ओके, सो व्हिजिबल रेंज किती आहे बघा, 370 to 780 नॅनोमीटर आहे, आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 7.9 × 10^14 to 3.8 × 10^14 हर्ट्स, एवढी त्याच्यावरी फ्रिक्वेन्सी असते. ओके, सो हा पॉईंट इथं आपण कवर केला, हा पहिला पॉईंट होता यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, हा बघा, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा पार्ट इथं आपण कवर केला. देन दुसरा पार्ट येतो यादवाला, मॅटर. ओके, मग मॅटर काय आहे ते इथं सिम्पली त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, आपण समजून घेऊया. ओके, याला मी क्लिअर करून घेतो.
यस मॅटर काय ते आता समजून घेऊया. यस ओके सो बघा मॅटर मॅटर काय दिलं बघा मॅटर मॅटर मे बी प्रेझेंट आयदर इन द फॉर्म ऑफ ॲटम ऑर मॉलिक्युल. ठीक आहे ना, मग मॅटर जो आहे ते ॲटमच्या किंवा मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये राहू शकतात. हेज द टू बेसिक कॅटेगरी ऑफ अ स्पेक्ट्रोस्कॉपिक टेक्निक आर ॲटोमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी. ठीक आहे, ॲटोमिक आणि मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी ह्या दोन टेक्निक आहेत, ते आपण पहिले इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रोमध्ये पण बघितलं होतं. ठीक आहे, देन द प्रेझेंट चॅप्टर डील विथ द मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी. ओके, म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी काय आहे ते बघायचं आहे. ओके, येस, हा पहिला पॉईंट इथे दिला आहे. देन सेकंड पॉईंट दिला आहे, मॉलिक्युलर मॉलिक्युल पजेस कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. ओके, मॉलिक्युल जे असतात त्यामध्ये काय काय असतात, कायनेटिक एनर्जी पण असते आणि पोटेन्शियल एनर्जी पण असते. ओके, मग कायनेटिक एनर्जी जी आहे ती नक्की काय असते ते त्यांनी एक्सप्लेन केलं. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल इज दी मेडअप ऑफ. ओके, मग कायनेटिक एनर्जी आहे ती कशी बनलेली असते, सो इट इज अ मेडअप ऑफ ट्रान्झिशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी अँड व्हायब्रेशनल एनर्जी. ओके, हे कशापासून बनलेली असते, ट्रान्झिशनल एनर्जीपासून बनलेली असते, रोटेशनल एनर्जीपासून बनलेली असते आणि व्हायब्रेशनल एनर्जीपासून बनलेली असते. ओके, म्हणजे इन शॉर्टमध्ये आपण असं लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ट्रान्झिशनल एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी आणि प्लस व्हायब्रेशनल एनर्जी. ओके, या तिघांचं कॉम्बिनेशन केल्यावर आपल्याला काय भेटते, कायनेटिक एनर्जी भेटते. या तिघांचं कॉम्बिनेशन केल्यावर आपल्याला काय भेटतं, कायनेटिक एनर्जी भेटते. ओके, बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ट्रान्झिशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी. या तिघांचं जेव्हा आपण सम करू तेव्हा आपल्याला काय भेटेल, त्याची कायनेटिक एनर्जी भेटेल. ठीक आहे, सो हे झाले कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत. ओके, मग पोटेन्शियल एनर्जी त्याची नक्की असते काय, सो इथं खाली पोटेन्शियल एनर्जीचं पण दिलं बघा, इथं इथं दिलेलं आहे. इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल. ओके, मी इथं काय सांगितलं आहे, इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस जे काय असतात, ओके, दीज आर द रिस्पॉन्सिबल फॉर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युल्स. ओके, देन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ अ डिफरंट ॲटम अँड द मॉलिक्युल इलेक्ट्रॉन्स. ओके, मग इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस काय, सो इथं सांगितलं इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस आर द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ अ डिफरंट ॲटम अँड द इलेक्ट्रॉन्स. दिस आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल. ठीक आहे ना, मग ते कशासाठी असतात, दिस आर द रिस्पॉन्सिबल फॉर द ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युलसाठी असतात. ठीक आहे, थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं बघा, ॲब्झॉर्प्शन ऑफ एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कॅन इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, इथं सिम्पल काय सांगितलं आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला जेव्हा ते ॲब्झॉर्ब करतात, ते ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्यांची एनर्जी काय होते, वाढते. येस, इथं ते सांगितलं बघा, ॲब्झॉर्प्शन ऑफ एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कॅन इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी तिथून काय होते, वाढते. येस, आता एक इथं नवीन पॉईंट आले बघा, डिग्री ऑफ फ्रीडम काय ते आपण समजून घेऊया. डिग्री ऑफ फ्रीडम इज अ यूजफुल टर्म टू इंडिकेट द डिफरंट मोड ऑफ मोशन फॉर विच द एनर्जी कॅन बी ॲब्झॉर्ब. ठीक आहे, सो डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, हे इंडिकेट करतं काय, कशाला इंडिकेट करतं, इट इज इंडिकेट द डिफरंट मोड्स ऑफ मोशन. ओके, डिफरंट मोड्स ऑफ मोशनला ते इंडिकेट करते फॉर विच द एनर्जी कॅन बी ॲब्झॉर्ब. ओके, ज्याने एनर्जी ॲब्झॉर्ब होते ते. टोटल नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर अ मॉलिक्युल विल बी द मोड ऑफ मोशन. ओके, मग त्यांनी काय दिले बघा, ट्रान्झिशनल, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. ओके, इन विच द एनर्जी ॲब्झॉर्ब कॅन बी डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे, म्हणजे एनर्जी जी ॲब्झॉर्ब केली जाते तर ती ह्या तीन, पुढल्या तीन म्हणजे ट्रान्झिशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशन, यामध्ये काय केली जाते, ती डिस्ट्रीब्यूट केली जाते. काय केली जाते, डिस्ट्रीब्यूट केली जाते. येस, देन पुढचा पॉईंट काय दिले बघा, फिफ्थ नंबरचा पॉईंट, इफ अ मॉलिक्युल कंटेन. ओके, जर एखादा मॉलिक्युल, इफ द मॉलिक्युल कंटेन एन नंबर ऑफ ॲटम देन द टोटल नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर द मॉलिक्युल विल बी 3n. ओके, मग 3n, हा 3n काय आहे नक्की, व्हॉट इज मीन बाय दॅट 3n. ओके, 3n म्हणजे ट्रान्झिशनल येतं त्यामध्ये, रोटेशनल येतं त्यामध्ये आणि व्हायब्रेशनल येतं. ओके, दॅट्स वाय दे से 3n. ओके, एन नंबर ऑफ मॉलिक्युल आपण घेतलेत, एन नंबर ऑफ मॉलिक्युल घेतले आणि त्याला किती, 3 म्हणजे काय, कुठले कशाला 3 घेतलं, सो ट्रान्झिशनल आहे, रोटेशनल आहे आणि व्हायब्रेशन आहे, दॅट्स वाय वी आर टेकिंग 3. ओके, देन पुढे काय दिलं बघा, 3
यस देन पुढे पुढचा पॉईंट दिला आहे ट्रान्झिशनल मोशन ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल विल ऑलवेज हॅव 3 degrees ऑफ फ्रीडम. ओके काय सांगितलं इथं बघा, ट्रान्झिशनल मोशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्यूल विल ऑलवेज हॅव 3 degrees ऑफ फ्रीडम. काय 3 degrees ऑफ फ्रीडम आहेत. ओके मग त्याला बोलणार आपण 3 modes ऑफ मोशन सिन्स स्पेस इज अ 3 dimensional. ओके सो पुढे काय सांगितलं बघा त्यांनी, रोटेशनल मोशन ऑफ अ मॉलिक्यूल कॅन हॅव 2 or 3 degrees ऑफ फ्रीडम. काय सांगितलं आहे, रोटेशनल मोशन ऑफ अ मॉलिक्यूल कॅन हॅव 2 or 3 degrees ऑफ फ्रीडम डिपेंडिंग अपॉन वेदर द मॉलिक्यूल इज अ लिनियर ऑर नॉन लिनियर. ओके सो हे कशावर डिपेंड असणार आहे, तर हे डिपेंड असणार आहे वेदर द मॉलिक्यूल इज अ लिनियर ऑर नॉन लिनियर. लिनियर आहे का नॉन लिनियर आहे ते त्याच्यावर डिपेंड असणार आहे. येस सो बघा, द रोटेशनल मोशन फॉर अ डायटॉमिक मॉलिक्यूल लिनियर अँड अ ट्रायटॉमिक मॉलिक्यूल नॉन लिनियर इज डिपिक्टेड इन फिगर 4 and 5. ओके इथे त्यांनी सांगितलं बघा, तर मोड 1 आणि मोड 2 दिलेले आहेत आपल्याला. ए बी सेंटर ऑफ मास, सेम ए बी सेंटर ऑफ मास. येस आणि ट्रायटॉमिक मॉलिक्यूलमध्ये ए बी सी. येस ए बी सी बघा हे वेगवेगळे फिरणारे. आता हे बघा रोटेशनल अराउंड झेड ॲक्सिसच्या अराउंड फिरते, देन हे वाय ॲक्सिसच्या अराउंड फिरतंय. ओके आणि हे एक्स ॲक्सिसच्या अराउंड फिरतंय. ओके म्हणजे हे या पद्धतीने फिरू शकतात. ओके सो हे दिले व्हायब्रेशनल मोशन ऑफ अ डायटॉमिक मॉलिक्यूल आणि दिले मोड ऑफ रोटेशन ऑफ अ ट्रायटॉमिक मॉलिक्यूल ट्रायटॉमिक मॉलिक्यूलमध्ये असताना. येस आठवा पॉईंट काय दिलं आहे बघा, द मॉलिक्यूल विल पजेस मॅक्सिमम नंबर ऑफ मोड्स फॉर द व्हायब्रेशनल मोशन विच मे बी आयदर 3n-5 or 3n-6. ओके म्हणजे बघा इथे त्यांनी काय सांगितलं आहे, द मॉलिक्यूल विल पजेस मॅक्सिमम नंबर ऑफ मोड फॉर व्हायब्रेशनल मोशन. ओके व्हायब्रेशनल मोशनमध्ये त्याला जास्तीत जास्त मोड राहू शकतात. मग ते किती राहू शकतात, ते राहू शकतात 3n-5 or 3n-6 हे राहू शकतात मोड्स. ओके सो बघा पुढच्या टेबलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. येस इथं बघा पुढच्या टेबलमध्ये काय दिले, डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मॉलिक्यूल्स. येस कुठल्या कुठले एन किती कॉलम केले आहेत बघा, एन नंबर ऑफ ॲटम, देन टोटल डिग्री ऑफ फ्रीडम, देन ट्रान्झेशनल रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. ओके सो काय सांगितलं बघा इथं, एक जर ॲटम असेल नंबर ऑफ ॲटम एक, सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम काय असणार आहे, आपला फॉर्म्युला काय आहे, आपला फॉर्म्युला आहे 3n. आता मी लिहितो येस हा बघा आपला फॉर्म्युला काय 3n. ओके 3n हा आपण फॉर्म्युला पकडला, मग 3n जर आपण एक एनच्या ठिकाणी एक टाकला, एनच्या ठिकाणी आता हे बघा हे नंबर ऑफ ॲटम दिलेत ना 1, 2, 3, 3 ते आपण एनच्या ठिकाणी टाकायचे आहेत. ओके मग एनच्या ठिकाणी एक टाकला तर 3n = 3 येईल. काय येईल, 3 येईल. ओके मग 3 जे आले डिग्री ऑफ फ्रीडम 3, मग हे 3 कशासाठी, पूर्ण ट्रान्झिशनलसाठी, रोटेशनलसाठी काहीच नाही आणि व्हायब्रेशनसाठी पण काहीच नाही. ओके बघा इथे म्हणलं डॅश डॅश दिसेल. देन दुसरा आला 2 ॲटम असेल तर काय येणार आहे, 6 येणार आहे. यांची व्हॅल्यू जर आपण 2 घेतली तर काय येणार आहे, 6 येणार आहे. ओके देन 6 मग 6 याचं डिस्ट्रीब्युशन कसं आलं आहे, तर ट्रान्झिशनसाठी 3 गेले, रोटेशनसाठी 2 गेलं आणि व्हायब्रेशनसाठी 1 गेला. ओके बघा ट्रान्झिशनसाठी 3 गेले, रोटेशनसाठी 2 आणि व्हायब्रेशनसाठी 1, टोटल किती आले 3 आणि हे 3 6. ओके येस आता तिसरं बघा, तिसऱ्या ज्या 2 केस आहेत, एक 9 नॉन लिनियर आणि 9 लिनियर. ओके नॉन लिनियरसाठी जर बघायला गेलात तर ट्रान्झिशनसाठी 3 आहे, रोटेशनसाठी 3 आहे आणि व्हायब्रेशनसाठी पण 3 आहे. ओके तेच जर तुम्ही लिनियरसाठी बघायला गेलात तर लिनियरसाठी काय आहेत बघा, 3 ट्रान्झिशनलसाठी 3, रोटेशनलसाठी 2 आणि व्हायब्रेशनलसाठी किती आहेत, 4 आहे. व्हायब्रेशनसाठी किती आहेत, 4 आहे. ओके सो हा टेबल आहे आपला डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ मॉलिक्यूल. सो तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके सो इथं आपला हा सेकंड पॉईंट जो होता मॅटर, तो आपण इथं कवर केला. ओके इथं जो आपला सेकंड पॉईंट होता मॅटर, तो आपण इथं कवर केला. ठीक आहे देन आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया, क्वांटायझेशन. काय आहे क्वांटायझेशन समजून घेऊया बघा. क्वांटायझेशन काय आहे, एनी टाईप्स ऑफ एनर्जी इज अ क्वांटाइज, इट मे बी कायनेटिक ऑर पोटेन्शियल एनर्जी. क्वांटायझेशन मीन्स फॉर एनी टाईप्स ऑफ एनर्जी द मॉलिक्यूल कॅन हॅव ओनली सर्टन व्हॅल्यूज ऑफ एनर्जी. ठीक आहे क्वांटायझेशनचा अर्थ काय होतो, की काही पण कुठलीही एनर्जी आपण घेतली तर त्या मॉलिक्यूलला ती एनर्जी तेवढ्याच प्रमाणामध्ये असते. ओके काय सांगितले त्यांनी, तेच सांगितलं बघा, द मॉलिक्यूल कॅन हॅव ओनली सर्टन व्हॅल्यूज ऑफ दॅट एनर्जी वेन एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल चेंजेस.
ओके एनर्जी जेव्हा मॉलिक्युलची चेंज होते इट विल गो फ्रॉम वन परमिटेड एनर्जी व्हॅल्यू टू द नेक्स्ट इन द फॉर्म ऑफ जंप. ओके मग हे काय करतं जेव्हा आपण त्याची एनर्जी ते ॲब्झॉर्ब करतं वाढतं तर ते एका एनर्जी लेवलपासून ते काय करतं मूव्ह करतं हायर एनर्जी लेवलमध्ये इन द फॉर्म ऑफ जंप. कुठल्या फॉर्ममध्ये ते ट्रान्सफर होतं जंपच्या फॉर्ममध्ये. ओके इच पॉसिबल एनर्जी व्हॅल्यूज इज कॉल्ड एनर्जी स्टेट ऑर एनर्जी लेवल. बघा काय सांगितलं इथं इच परमिसिबल एनर्जी व्हॅल्यू इज कॉल्ड एनर्जी स्टेट ऑर एनर्जी लेवल. त्याला काय बोलणार आपण एनर्जी स्टेट बोलणार किंवा एनर्जी लेवल बोलणार. काय बोलणार त्याला आपण एनर्जी स्टेट ऑर एनर्जी लेवल बोलणार. ओके देन पुढे काय दिलं बघा द मॉलिक्यूल विल इंटरॅक्ट विथ द रेडिएशन इफ इट्स एनर्जी चेंजेस फ्रॉम वन व्हॅल्यू टू द अदर. काय सांगितलं तर बघा द मॉलिक्यूल विल इंटरॅक्ट कधी इंटरॅक्ट करेल तो जेव्हा त्याची एनर्जी इट्स एनर्जी इज गोइंग टू बी चेंज फ्रॉम वन व्हॅल्यू टू अनदर व्हॅल्यू. ओके इट इफ इट इन्वॉल्व इन्क्रीज इन एनर्जी. ओके मग दोन केसेस पॉसिबल त्यामध्ये एक तर ते इन्क्रीज इन एनर्जी होईल किंवा डिक्रीज इन एनर्जी होईल. मग इन्क्रीज कशी होणार सविताने सांगितलं आहे इन्क्रीज इन एनर्जी रेडिएशन मे बी ॲब्झॉर्ब. ओके जेव्हा रेडिएशन ॲब्झॉर्ब केलं जाईल तेव्हा त्याची एनर्जी काय होईल वाढेल. ओके तेव्हा त्याची एनर्जी काय होईल वाढेल रेडिएशन मे बी ॲब्झॉर्ब. इफ इट इन्वॉल्व डिक्रीज इन एनर्जी एक्सेस एनर्जी विल बी गिवन आउट इन द फॉर्म ऑफ इमिटेड रेडिएशन. दुसरी केस काय सांगितली आणि बघा इफ इट्स एनर्जी डिक्रीज आहे जर त्याची एनर्जी डिक्रीज होतो आहे तर डिक्रीज होते तर कशी डिक्रीज होते इट इज इमिट्स द एनर्जी. काय करते ती एनर्जीला इमिट्स करते इमिट जी रेडिएशन. ओके सो पुढे काय सांगितलं बघा इथं द अमाउंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब ऑर इमिटेड इज इक्वल टू द एनर्जी ऑफ द रेडिएशन. ठीक आहे ना म्हणजे त्याची किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली किती एनर्जी सोडली हे कशावर डिपेंड असणार आहे इट्स डिपेंड ऑन इज इक्वल टू द एनर्जी ऑफ रेडिएशन. एनर्जी ऑफ रेडिएशन किती होती त्यावर ते सर्व काय असणार आहे डिपेंड असणार आहे. हा लक्षात देन पुढे काय दिलं बघा एनर्जी चेंज फॉर द मॉलिक्यूल इज इक्वल टू एनर्जी डिफरंट डेल्टा ई विच इज इक्वल टू एनर्जी ऑफ रेडिएशन एच न्यू. एनर्जी डिफरंट डेल्टा ई इज इक्वल टू ई टू मायनस ई वन. ओके ई टू मायनस ई वन म्हणजे हायर एनर्जी लेवल डेल्टा ईची व्हॅल्यू कशी काढतो आपण हायर एनर्जी लेवल ई टू मायनस लोअर एनर्जी लेवल ई वन. ओके मग याचा डिफरन्स जो असेल त्याला आपण बोलणार डेल्टा ई. येस देन एनर्जी ऑफ रेडिएशन एच म्यू देअर फॉर डेल्टा ई इज इक्वल टू एच म्यू हेस व्ही इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. दिस इज द नोन ॲज द बेसिक इक्वेशन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी. ओके तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुठलं इक्वेशन इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. दिस इज द बेसिक इक्वेशन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी. हे जे आहे ते आपलं बेसिक इक्वेशन आहे कसलं स्पेक्ट्रोस्कोपीचं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके येस देन पुढे बघूया आपण एनर्जी मॅग्निट्यूड. क्वांटायझेशनमध्ये एवढाच पार्ट दिलेला आहे त्यांनी. देन पुढचं आहे एनर्जी मॅग्निट्यूड. ओके आता ह्या एनर्जी मॅग्निट्यूड काय तर इथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे जे रोटेशनल व्हायब्रेशनल ट्रान्झिशनल आणि इलेक्ट्रॉनिक हे जे एनर्जी लेवल आहे मग त्यामध्ये सर्वात हायर एनर्जी लेवल कोणाची आहे. ओके ते त्यांनी सांगितलं आहे तर आपण इथं हे समजून घेऊया. ओके हे काय दिलेलं आहे ते सर्व मी रफ करून देतो. येस आता इथं समजून घेऊया आपण काय ते एनर्जी मॅग्निट्यूड. बघा ट्रान्झिशनल रोटेशनल व्हायब्रेशनल अँड इलेक्ट्रॉनिक आपण असं बघूया ट्रान्झिशनल रोटेशनल व्हायब्रेशनल आणि इलेक्ट्रॉनिक हे चार. ओके बघा ट्रान्झिशनल रोटेशनल व्हायब्रेशनल अँड इलेक्ट्रॉनिक. ओके आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त मी बघा कसं एक्सप्लेन करतो तुम्हाला पॉईंट लक्ष द्या इथं द एनर्जी डिफरन्स इन द टू एनर्जी लेवल. ओके सो बघा सर्वात पहिले याचं मॅग्निट्यूड काय आहे म्हणजे कुठली जास्त आणि कुठली कमी ते समजून घ्या. मॅग्निट्यूड वाईज द एनर्जी इज अ लिस्ट फॉर द ट्रान्झिशनल मोशन अँड द हायेस्ट फॉर द इलेक्ट्रॉनिक एनर्जी. ओके म्हणजे तर आपण लिहिणार की ट्रान्झिशनलची जी एनर्जी आहे ही काय आहे सर्वात कमी. ओके रोटेशनलची ट्रान्झिशनलपेक्षा जास्त. ओके रोटेशनलपेक्षा व्हायब्रेशनलची जास्त आणि व्हायब्रेशनलपेक्षा ह्या इलेक्ट्रॉनिकची सर्वात जास्त. ओके सो पहिल्या पॉईंटमध्ये आणि हेच सांगितलं बघा ई ट्रान्झिशन इथं दिलं बघा ई ट्रान्झिशन इज लेस दॅन ई रोटेशन इज लेस दॅन ई व्हायब्रेशन इज लेस दॅन ई इलेक्ट्रॉनिक.
ओके म्हणजे ई इलेक्ट्रॉनिक जी आहे एनर्जी लेवल ती सर्वात हायेस्ट आहे. ओके सो सेम दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी ते सांगितले, सिमिलरली द एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह एनर्जी लेवल फॉर एनी टाईप्स ऑफ द एनर्जी फॉलो द सेम पॅटर्न. ओके मग सेम पॅटर्न असणार आहे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या केसमध्ये पहिल्या ज्यात आपण लिहिलं ट्रान्झिशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक एनर्जी. ओके सेकंड पॉईंटमध्ये आपण काय करतो, द डिफरन्स बिटवीन दॅट म्हणजे डिफरन्स आपण कशाला करू डेल्टाने. सो वी कॅन राईट हियर डेल्टा टी इज लेस दॅन डेल्टा आर इज लेस दॅन डेल्टा वी इज लेस दॅन डेल्टा ई. ओके याचा अर्थ काय, सर्वात जास्त एनर्जी मॅग्नेट्यूड जो आला तो कोणासाठी आला आहे, डेल्टा ईसाठी आलेला आहे. म्हणजे ही एनर्जी सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी कोणासाठी आहे, डेल्टा टीसाठी आहे. येस आलं लक्षात. ओके आता हेच जे आहे ते आपल्याला या डायग्रामच्या मदतीने समजायचं आहे. ओके द एनर्जी लेवल डायग्राम आर डिपिक्टेड इन फिगर नंबर 6. ओके हे बघा आता एनर्जी लेवल डायग्राम इथं दिलेली आहे. ओके सो आपलं बघा ट्रान्झिशनल लेवल जे आहे, बघा सर्वात पहिले काय होतं, एक नंबर ट्रान्झिशनल एनर्जी लेवल होतं. ओके याच्यावर मोठं होतं रोटेशनल दोन नंबरला. ओके त्या रोटेशनलमधून मोठं होतं व्हायब्रेशनल तीन नंबरला आणि सर्वात मोठं होतं आपलं इलेक्ट्रॉनिक हे आलं चार नंबरला. ओके सो यांच्यामधला जो फरक आहे तो पण असणार आहे हा डेल्टा टी. ओके हा झाला तुमचा डेल्टा आर रोटेशनल, हा झाला तुमचा डेल्टा व्ही व्हायब्रेशनल आणि हा झाला आपला डेल्टा ई इलेक्ट्रॉनिक्स. ओके सो बघा या एनर्जी लेवल त्यांनी इथं दिलेले आहेत. बघा कशा पद्धतीने डेल्टा ई ट्रान्झिशन ट्रान्झिशनल एनर्जी लेवल 1, 2, 3, 4 हे दिलेले आहेत. त्यानंतर रोटेशनल एनर्जी लेवल 1, 2, 3, 4 इथं दिलेत. देन इथं व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आणि ह्या दिल्यात इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल. ओके सो इथं ह्या डायग्रामने आपल्याला लक्षात आलं की जे पण एनर्जीचा पॅटर्न आहे तो कुठल्या पद्धतीने आहे. ओके सर्वात जास्त एनर्जी कोणाची आहे, इलेक्ट्रॉनिक्सची आहे. सर्वात कमी कोणाची आहे, ट्रान्झिशनलची आहे. आ लक्षात. येस आता पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा, ॲज अ रिझल्ट व्हेन सप्लाईड एनर्जी इज सफिशियंट टू ब्रिंग अबाउट चेंजेस इन द रोटेशनल एनर्जी इट विल ऑल्सो ब्रिंग अबाउट द चेंजेस इन द ट्रान्झिशनल एनर्जी. ठीक आहे ना, म्हणजे रोटेशनल एनर्जीमध्ये जेव्हा चेंज होणार तेव्हा ते ट्रान्झिशनल एनर्जीमध्ये पण चेंज होणार. सिमिलरली चेंजेस इन व्हायब्रेशनल एनर्जी विल बी अकंपनाइज बाय चेंजेस इन ट्रान्झिशनल एनर्जी रोटेशनल एनर्जी अँड चेंजेस इन द इलेक्ट्रॉनिक एनर्जी विल इन्वॉल्व चेंजेस इन द ट्रान्झिशनल रोटेशनल अँड व्हायब्रेशनल एनर्जी. ओके म्हणजे बघा कुठलीही एक एनर्जी चेंज झाली तर बाकीची एनर्जी काय होत आहेत, चेंज होत आहेत. ओके कुठलीही एक एनर्जी चेंज झाली तर बाकीची एनर्जी काय होत आहेत, चेंज होत आहेत. ओके देन फिफ्थ नंबरचं पॉईंट काय बघा, इन द लाईट ऑफ द ॲग्रीमेंट इन पॉईंट नंबर फोरच्या संदर्भात द फॉलोइंग कन्क्लुजन कॅन बी मेड. ओके म्हणजे त्यांनी कन्क्लुजन दिलेत कुठले कुठले आहेत बघा. सो इथे दिलेले आहेत ट्रान्झिशनल स्पेक्ट्रम इज नॉट ऑप्टेन. काय सांगितलं आहे, ट्रान्झिशनल स्पेक्ट्रम ह्या आपल्याला भेटणार नाही, प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रम विल बी ऑप्टेन. रोटेशनल स्पेक्ट्रम आपल्याला भेटेल. प्युअर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम कॅन नॉट बी ऑप्टेन. प्युअर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम आपल्याला भेटणार नाही. आता याचं कारण इथे दिलं बघा, ड्यू टू सायमल्टेनियस चेंजेस इन द व्हायब्रेशनल अँड रोटेशनल एनर्जी दी रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम विल रिझल्ट. ओके बघा प्युअर व्हायब्रेशनल बनणार नाही आहे, रोटेशनल बनणार आहे, पण हे दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे प्युअर व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रम बनणार आहे. ओके द व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रम विल बी रिझल्ट. देन पुढे दिलं आहे प्युअर इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम कॅन नॉट बी ऑप्टेन. पूर्ण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम पण आपल्याला भेटणार नाही आहे. का नाही भेटणार, तर इथं कारण दिलं बघा, ड्यू टू सायमल्टेनियस चेंजेस इन इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेशनल अँड रोटेशनल एनर्जी द स्पेक्ट्रम दॅट रिझल्ट विल बी इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रम. ओके म्हणजे बघा काय असणार आहे स्पेक्ट्रम तुमचा, इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रम असू शकतो पण प्युअर इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम नसणार आहे. येस पुढे काय दिलं बघा, द स्पेक्ट्रम इज अ प्लॉट ऑफ अ इंटेन्सिटी ऑफ द ॲब्झॉर्ब इमिटेड ऑर ट्रान्समिटेड रेडिएशन अगेन्स्ट वेवलेंथ फ्रिक्वेन्सी वेव नंबर ऑफ द रेडिएशन. ओके याचा जो फिगर आपल्याला दिलेला आहे बघा, 7.A बँड स्पेक्ट्रम आणि 7.B लाईन स्पेक्ट्रम. येस 7.A बँड स्पेक्ट्रम आणि 7.B लाईन स्पेक्ट्रम. बघा या टाईपचा जो स्पेक्ट्रम असेल त्याला आपण बोलणार बँड स्पेक्ट्रम आणि अशा लाईन जिचं असेल त्याला बोलणार आपण लाईन स्पेक्ट्रम. ओके काय बोलणार त्याला, लाईन स्पेक्ट्रम. ओके
सो बघा शेवटचा पॉइंट इथे दिला आहे 7 नंबर डिफरंट रिजन ऑफ द स्पेक्ट्रम अँड द डिफरंट टाईप ऑफ एनर्जी चेंजेस आर डिपिक्टेड इन टेबल नंबर 6 काय दिले बघा रिजन दिलेले आहेत टाइप्स ऑफ एनर्जी चेंजेस दिले आणि टाइम टू स्पेक्ट्रोस्कॉपी ओके म्हणजे प्रत्येक रिजनसाठी आपल्याला वेगवेगळी स्पेक्ट्रोस्कॉपी अभ्यास करायची ओके सो इथे त्यांनी पहिले सांगितलं रेडिओ वेव्ह जो आपल्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक सिरीज जी आपण बघितली इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो बघितला त्यामध्ये सर्वात शेवटी रेडिओ वेव्ह होता ओके सो इथं पहिला घेतलेला आहे रेडिओ वेव्ह म्हणजे काय होणार बघा टाईप्स ऑफ एनर्जी चेंजेस चेंजेस इन द एनर्जी ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक डायपोल काय चेंज होणार आहे चेंजेस इन द एनर्जी ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक डायपोल आणि मग टाईप ऑफ स्पेक्ट्रोस्कॉपी काय दिलेला न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कॉपी NMR स्पेक्ट्रोस्कॉपी येस सेकंडमध्ये दिलं आहे मायक्रोवेव्ह मायक्रोवेवसाठी काय चेंजेस इन अ रोटेशनल एनर्जी काय होणार आहे रोटेशनल एनर्जी चेंज होणार आहे मग इथं दिलं आहे प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी ओके थर्डमध्ये दिलं आहे इन्फ्रारेडसाठी चेंजेस इन अ रोटेशनल अँड व्हायब्रेशनल एनर्जीज मग इथं दिलेलं आहे व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रा व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्राच्या मदतीने आपण याचा अभ्यास करू शकतो देन पुढे दिले विजिबल अँड UV चेंजेस इन इलेक्ट्रॉनिक लेवल सॉरी चेंजेस इन इलेक्ट्रॉनिक एनर्जी आणि मग ही आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राच्या मदतीने स्टडी करू शकतो ओके टाइप ऑफ स्पेक्ट्रोस्कॉपी काय त्याची इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा देन शेवटी एक्सरेचं काय दिलं आहे बघा चेंजेस इन द एनर्जी ऑफ इनर फील्ड इलेक्ट्रॉन काय दिलं आहे चेंजेस इन द एनर्जी ऑफ इनर फील्ड इलेक्ट्रॉन याला बोलणार आपण एक्सरे ओके काय बोलणार एक्सरे स्पेक्ट्रा आणि शेवटचं दिलं आहे गॅमा रे चेंजेस इन द न्यूक्लिअर एनर्जी लेवल याला याची स्पेक्ट्रोस्कोपी नाही काहीच नाही ओके सो बघा इथं थांबू आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण 4 पॉईंट बघितले इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दुसरं बघितलं आपण मॅटर तिसरं बघितलं क्वांटायझेशन आणि चौथा पॉईंट बघितलं आपण एनर्जी लेवल ओके मॅग्नेट्यूड ऑफ एनर्जी लेवल ओके बघा हा पॉईंट डी एनर्जी मॅग्नेट्यूड ओके सो हे 4 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये कवर केले पुढच्या लेक्चरला जेव्हा आपण भेटू तेव्हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण रोटेशन स्पेक्ट्रा ऑफ डायटॉमिक मॉलिक्यूल इथून सुरुवात करूया ओके मग पुढच्या लेक्चरपासून आपल्याला डेरिवेशन्स भेटतील ओके डेरिवेशन्स आपल्याला सॉल्व करायचे समजून घ्यायचे कशा पद्धतीने येत आहेत ते ओके सो इथं थांबूया आपण आजच्या या लेक्चरमध्ये तुमचे काही सजेशन्स असतील कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता ओके